मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शैलेंद्र रमाकांत वीर यांनी सातऱ्यातील राजवाडा मंगळवार पेठ या ठिकाणी प्रचार केला। यावेळी नागरिकांकडून मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला। भक्त किशन वीर यांचा भी नातू लोकसभेला अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे। चांगलं काम करायचे त्यासाठी आपण राजकारणात येत आहोत। आपलं चिन्ह काठी आहे, हवी आहे आपली साथ आणि आपलं बहुमत। धन्यवाद, आभारी आभारी हवी आपली साथ आणि आपलं बहुमोल मत। धन्यवाद, थँक्यू। येतो, नमस्कार। माझं नाव शैलेंद्र वीर, लोकसभेला मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे। आपलं चिन्ह आहे चालण्याची काठी। आपण सर्वांनी पत्र जरूर वाचावं, त्यातले विचार आपलेच आहेत। आपल्याला जे करायचं आहे ते आपण जाहीरनाम्याच्या स्वरूपात मागे मांडलेलं आहे, तो जाहीरनामा आपण जरूर वाचावा विनंती आहे। आणि आपल्या सर्वांचं बहुमोल मत आवश्यक आहे। आपण ही जर संधी दिली तर निश्चितच आपण सातारा जिल्ह्यासाठी आणि देशासाठी चांगलं काम करू। धन्यवाद। देशभक्त शैलेंद्र वीर, देशभक्त आबासाहेब वीरांचा विमान, लोकसभेला अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे। आपलं चिन्ह आहे काठी, चालण्याची काठी। माझं नाव शैलेंद्र रमाकांत वीर, देशभक्त आबासाहेब वीर यांचा विमान, लोकसभेला अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे। आपलं चिन्ह आहे चालण्याची काठी, चालण्याची काठी। आणि आपलं बहुमोल मत देऊन आधीपासून काम सुरू केलेलं आहे, मागे पण तर आपल्याला चिन्ह काठी हे मिळालेलं आहे, चालण्याची काठी हे चिन्ह मिळालेलं आहे। लक्षात ठेवा, चांगलं काम करण्यासाठी आपण राजकारणात येत आहोत। आपले जे विचार आहेत ते मी या पत्रकात मांडलेले आहेत, त्या विचारांना आपण जरूर पाठिंबा द्यावा। तसंच आपण जे काही काम करायचे ते मागे जाहीरनाम्यामध्ये मांडलेलं आहे, शिक्षण असेल, पाणी असेल, आरोग्य, शेती, रोजगार निर्मिती, जे काही चांगलं काम करायचं ते मांडले। आपण पत्र जरूर वाचा आणि सर्वांना सांगा हवी आहे आपली साथ आणि आपलं बहुमोल द्या। माझं नाव आहे शैलेंद्र रमाकांत वीर, मागे पण मी आलो होतो, आमच्याकडे आलेली आहे। लोकसभेला मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे। आमचं काम करायला सर्वांची साथ आणि बहुमोल मत आवश्यक आहे। माझं नाव शैलेंद्र रमाकांत वीर, फक्त आबासाहेब वीर यांच्या नाते लोकसभेला अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे। आपल्या सर्वांची साथ आणि बहुमोल मत आवश्यक आहे। आमचं चिन्ह आहे आपली भेट झालेली होती।
असू द्या, आपले आशीर्वाद आणि बहुमत मत दोन्ही आवश्यक आहे. आपली भेट मागे झालेली आहे. हो काय चांगलं काम करायचं, आपल्या सर्वांचा पाठिंबा आवश्यक आहे. लोकसभेला अपक्ष उमेदवार म्हणून आहे. चांगलं काम करायचं, त्यासाठी आपण राजकारणात येतो. आपल्या सर्वांचा पाठिंबा आणि बहुमत मत आवश्यक आहे. माझं नाव शैलेंद्र वीर, देशभर आबासाठी जनकमी नागपूर. लोकसभेला अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. आपल्याला चांगलं काम करायचं आहे जिल्ह्यासाठी आणि देशासाठी. चांगलं काम करायचं आहे, जिल्ह्याचं नाव पुन्हा नावारूपाला आलं पाहिजे, अशा पद्धतीचं काम करायचं आहे. आणि त्यासाठी आपला सर्वांचा पाठिंबा आणि बहुमोल मत आवश्यक आहे. तर चालण्याची काठी हे आपलं चिन्ह आहे. त्या चिन्हात पुढचं बटन दाबून 23 तारखेला मला प्रचंड बहुमतांनी विजयी करावं ही विनंती आहे. माझं नाव शैलेंद्र रामकांत वीर, देशभक्त आबासाहेब यांचा मी लोकसभेला मी उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. चांगलं काम करायचं आहे, त्यासाठी आपण राजकारणात येतो. जिल्ह्यासाठी, जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी, कामगारांसाठी, महिलांसाठी, बालकांसाठी, सर्वांसाठी आपल्याला चांगलं काम करायचं आहे. त्यासाठी आपण राजकारणात येतो. तर देशासाठी पण आपल्याला चांगलं भरीव काम लोकसभेमध्ये करायचं आहे. तुम्हाला मतदान करणार आहे. जिल्ह्यासाठी आणि देशासाठी आपल्याला चांगलं काम करायचं, त्यासाठी आपण राजकारणात येत आहोत. तर आपल्या सर्वांनी प्रचंड बहुमतांनी मला निवडून द्यावं अशी विनंती आहे. आपलं चिन्ह आहे चालण्याची काठी. 23 तारखेला काठी या चिन्हापुढचं बटन दाबून आपण मला प्रचंड बहुमतांनी विजयी करावं ही विनंती. नमस्कार. जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये मोलाचं योगदान असलेले थोर स्वातंत्र्य सेनानी देशभक्त किसन वीर उर्फ आबासाहेब वीर यांचा मी नातू शैलेंद्र रमाकांत वीर आपणाशी प्रचारानिमित्त संवाद साधत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील समस्त बंधू, भगिनी, माता यांना सप्रेम नमस्कार. 23 एप्रिल 2019 सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्या दिवशी आपण सर्वांनी माझं अपक्ष उमेदवाराचं चिन्ह चालण्याची काठी या चिन्हापुढचं बटन दाबून आपण मला प्रचंड बहुमतांनी विजयी करावं अशी विनंती आहे. आज आपण जर पाहिलं तर सातारा जिल्हा हा एक देशातला अत्यंत महत्त्वाचा म्हणून गणला जाणारा जिल्हा आहे. महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा हा शेतीप्रधान जिल्हा म्हणून
गणला जातो। अशा या जिल्ह्याचं लोकप्रतिनिधित्वाचं पद, खासदार हे पद मिळवण्यासाठी मी एक सामान्य कुटुंबात जन्माला आलेलो असा व्यक्ती प्रयत्न करत आहे। ही जी लढाई आहे, ही खासदारकीच्या पदाची लढाई जी आहे, लोकसभेची ही जी लढाई आहे, ही विचारांची लढाई आहे आणि ती विचारांनीच जिंकली पाहिजे हे मत साधारण सर्वांनी जाणून घेणं गरजेचं आहे। आज आपण जर पाहतो, आज आपण जर पाहिलं तर सातारा जिल्हा एवढा मोठा विस्तीर्ण जिल्हा आहे आणि सुंदर जिल्हा आहे, परंतु त्या सातारा जिल्ह्यामध्ये आज मंदीचं सावट सर्वत्र पाहायला मिळत आहे। उद्योगधंदे हळूहळू लुप्त व्हायला लागलेले आहे। सातारा जिल्ह्याला एक प्रकारची अवकळा आल्यासारखं चिन्ह आज सर्वत्र पाहायला मिळत आहे। हे कशामुळे घडत आहे? तर केवळ लोकप्रतिनिधींमध्ये सातारा जिल्ह्यासाठी, इथल्या तरुणांसाठी, इथल्या शेतकऱ्यांसाठी, इथल्या सर्वसामान्य जनतेसाठी चांगलं काम करण्याची तळमळ, इच्छाशक्ती पाहायला मिळत नाही। आज जर पाहिलं तर सरकार देखील त्याच पावलावर पाऊल ठेवून इच्छाशक्ती विना किंवा क्रियाहीन पद्धतीने ह्या सातारा जिल्ह्याचा कारभार चालवत आहेत असं पाहायला मिळतं। आज सत्तेमध्ये असणारे जे लोक आहेत ते देखील ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि आम्ही सातारचा विकास करू, सर्वांगीण विकास करू असं म्हणत आहेत। 5 वर्ष यांची सत्ता असताना ह्यांना विकास आठवला नाही आणि आता निवडणुका आल्यानंतर, निवडणुका 10 दिवसावर आहेत आणि तेव्हा म्हणत आहेत की आम्ही सातारा जिल्ह्याचा विकास करू। हे कसं शक्य आहे? तुम्ही एवढी 5 वर्ष तुम्ही काही केलं नाही आणि आता 10 दिवसात तुम्ही लोकांना सांगत सुटलेले आहात की सातारा जिल्ह्याचा विकास करू, सातारा जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे आणू, सातारा जिल्ह्यातल्या तरुणांची बेरोजगारी दूर करू। तुम्ही 5 वर्ष काय केलं? इथले जे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत, विद्यमान खासदार आहेत, त्यांनी काय केलं? ते तर नुसतं मंदी मंदी मंदी, नरेंद्र मोदींमुळे मंदी आली आणि त्यामुळे सर्वत्र मंदी आहे असं म्हणत सर्वत्र सुटलेले आहे। हे चुकीचं आहे, ह्या मताचा मी आहे। जर आपल्याकडे इच्छाशक्ती असेल तर आपण निश्चितच सातारा जिल्हा सुजलाम सुफलाम करू शकतो। त्यासाठी सर्वात महत्त्वाचं पाऊल कुठलं असेल तर सातारा जिल्ह्यामध्ये मोठमोठे उद्योगधंदे आणणं हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचं आणि सरकारचं आद्य कर्तव्य आहे, की जेणेकरून आज सातारा जिल्ह्यामध्ये जे हजारो तरुण कुठल्याही रोजगाराविना किंवा नोकरीविना कसं तरी जीवन कंटत आहेत ते थांबेल। आज आपण जर पाहिलं एकेका खेडोपाड्यात, एकेका खेडेगावातून 150 तरुण पुणे मुंबईकडे नोकरीच्या शोधात पोटापाण्यासाठी जात आहेत आणि तिकडे काही ना हाताला मिळेल ते काम करून कसा तरी उदरनिर्वाह भागवत आहेत। त्यामुळं खेडोपाडी अशी अवस्था आहे की ती गावं ओस पडत चाललेली आहे। हे आपल्याला बदलायला पाहिजे। जे तरुण या ठिकाणी चांगलं जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत आहेत त्या सर्व सुशिक्षित तरुणांना जिल्ह्यामध्येच चांगल्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, या मताचा मी आहे। त्यासाठी मोठमोठे उद्योगधंदे सुरू करण्याचं आपलं मोठं ध्येय आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी 23 एप्रिलला चालण्याची काठी ह्या माझ्या चिन्हापुढचं बटन दाबून मला प्रचंड बहुमतांनी विजयी करावं। त्याचप्रमाणे सातारा जिल्हा हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे। मी आज सातारा जिल्ह्यामध्ये गेले वर्षभर गावोगावी फिरत आहे आणि गावातल्या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या भेटीगाठी घेत आहे। तर माझ्या एक निदर्शनास आलं, सातारा जिल्ह्यातले 100% सरपंच हे शेतकरी आहेत आणि अशा शेतीप्रधान जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा अतोनात छळ होत आहे। शेतकऱ्यांना शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही आहे। शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी अक्षरशः उदास झालेले आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी फार मोठ्या भांडवलाची गरज पडत आहे। बियाणं महाग झालेलं आहे, शेतीचं खत महाग झालेलं आहे, शेतकऱ्यांना पाणी देखील विकत घ्यावं लागत आहे। अशा सगळ्या गोष्टींमुळे शेती करणं
हे म्हणजे बरीच बरंच जोखमीचं काम झालेलं आहे. त्यामध्ये फार मोठी गुंतवणूक करावी लागत आहे आणि त्याचा परतावा त्याप्रमाणे मिळत नाही. शेतकऱ्यांना गुरं पाळून पशुपालन करून दुग्ध व्यवसाय किंवा अशा प्रकारचे व्यवसाय करण्यामध्ये फार अडचण येत आहे, कारण पाण्याचं जिकडे तिकडे दुर्भिक्ष आहे. तर हे पाण्याचं दुर्भिक्ष आपल्याला संपवायचं आहे. शेतकऱ्यांना वीज पाणी कायम मिळाली पाहिजे. आज पाहतो मी शेतीला वीज रात्री 12 ते 8 ह्या वेळामध्ये दिली जात आहे. असं का हो की जो शेतकरी आपल्याला अन्नाचा घास पुरवतो त्या शेतकऱ्याला तुम्ही रात्री 12 ते 8 ह्या वेळेमध्ये वीज देता की त्याला कंपल्सरीली तुम्ही रात्री 12 ते 8 ह्या वेळेमध्ये पाणी धरण्यासाठी शेतामध्ये जायला लावता. रात्री 12 ते 8 ह्या वेळेत जाणं म्हणजे अक्षरशः जीवाची जोखीम पत्करून तिथे शेतामध्ये जावं लागतं. आणि आज आपण पाहतो मोठमोठ्या शहरांमध्ये 24 तास वीज, मोठमोठ्या मॉल्समध्ये वीज जळत असते. तिथे तुम्ही कुठलंही वेळेचं बंधन पाळत नाही किंवा तिथे कुठली कपात करत नाही, पण शेतकऱ्याला मात्र तुम्ही रात्री 12 ते 8 या वेळेमध्ये शेताला पाणी घालायला पाठवता, हा एक फार मोठा अन्याय आहे. आणि हा प्रश्न चुटकीसरशी सुटण्यासारखा आहे, तरी देखील ते कुठलेही लोकप्रतिनिधी म्हणा सरकार म्हणा तो प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत काही करत नाही आहे. हा जो मुद्दा आहे रात्री 12 ते 8 या वेळेत शेतीला पाणी पुरवण्याचा मुद्दा, हा कदाचित मीच प्रथम या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उचललेला आहे हे आपल्या लक्षात येईल. हे असे साधे सुधे प्रश्न आहेत की जे ह्या माझ्या जनसंपर्क अभियानात माझ्या निदर्शनास आले, दृष्टीस पडले. आणि असे अनेक प्रश्न आहेत जे आपल्याला सोडवायचे आहेत. त्यासाठी आपण राजकारणामध्ये येत आहोत. चांगल्या उत्तम दर्जाचं शिक्षण पूर्णपणे मोफतरित्या मिळालं पाहिजे, अशा अनेक गोष्टी आहेत. आणि त्यासाठी सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी की जो ज्या सर्वांगीण विकासाची भाषा आज 5 वर्ष सत्तेमध्ये असलेले लोक आपल्या प्रचारामध्ये करत आहेत की आम्ही सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करू म्हणून, अहो 5 वर्ष तुम्हाला कुणी अडवलं होतं? किंवा जे कोणी विद्यमान खासदार आहेत त्यांना कुणी अडवलं होतं की तुम्ही सातारा जिल्ह्याचा विकास करू नका म्हणून? कुणी सांगितलेलं होतं? तुम्ही सातारा जिल्ह्याचा विकास करण्यासाठीच तर निवडून आलेले आहात. तुम्ही सातारा जिल्ह्याचा किंवा किंबहुना महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास करण्यासाठी तर सत्तेमध्ये आलेले आहात सरकार म्हणून, तर मग तुम्हाला कुणी अडवलेलं होतं? त्यामुळे ह्या वेळेस सर्वसामान्य जनतेने एक शैलेंद्र रमाकांत वीर हा देशभक्त आबासाहेब वीरांचा नातू निवडणुकीच्या रिंगणात आलेला आहे, चांगल्या भावनेने निवडणूक लढत आहे, जिल्ह्यासाठी आणि देशासाठी चांगलं काम करण्याची इच्छा, तळमळ, दृष्टी आणि क्षमता घेऊन या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे, त्याला आपल्या प्रचंड बहुमतांनी विजयी करावं ही नम्र विनंती करतो. आणि 23 एप्रिल रोजी चालण्याची काठी ह्या चिन्हापुढील बटन दाबून आपण सर्वांनी अपक्ष उमेदवार शैलेंद्र रमाकांत वीर म्हणजेच मला निवडून आणावं ही विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.